तुम्हाला उड्या मारायला आवडतात का रे? कुणाकडे उड्या मारायला आवडतात? सगळ्यांना. कुठून उड्या मारता तुम्ही? पायाने. पायाने उड्या मारतात. बर ठीक आहे, चल मला प्रत्येकानं उड्या मारू ना. तू दोन उड्या मार पाहूया. दोन. याने किती उड्या मारल्या रे? दोन. इथे लिहून ठेव तुझ्या दोन उड्या. बघा पारसच्या उड्या किती झाल्या? दोन. चल तू उड्या मारूया आलम. शाबास. आलमने पण दोन उड्या मारल्या. बरोबर ना? तुझ्या उड्या मार. शाबास. सोहमने पण दोन उड्या मारलेल्या आहेत. तू उड्या मार. शाबास. आणि त्या ठिकाणी आदर्शने पण उड्या मारलेल्या आहेत. बरोबर ना? आता सर्वांनी मिळून म्हणजे सर्वांच्या एकूण किती उड्या झाल्या आपण बघणार. बरोबर. यासाठी आपण काय करूया, यांची काय करायची? यांच्यासाठी चिन्ह असं वापरतो आपण. बरोबर ना? सर्वांच्या मिळून एकूण उड्या किती होतील बघा. दोन आणि दोन चार, सहा, आठ. किती उड्या झाल्या? आठ. आणि हे सर्व मांडणी करताना आपल्याला वेळ लागला, लागला की ना? मग आपण हे कमी वेळेमध्ये कमी जागेमध्ये सोप्या पद्धतीने कसं मांडणार आहोत? तर गुणाकाराच्या रूपात मांडणे. बघा प्रत्येकाने समान उड्या मारल्या. किती किती उड्या मारल्या? किती मारल्या? तू पण. म्हणजे प्रत्येकानं दोन दोन उड्या मारल्या. एकूण उड्या किती झाल्या? एकूण किती जण आहात तुम्ही? चार. बरोबर. आणि सर्वांच्या मिळून एकूण उड्या किती झाल्या मग?